तुमचे केस खूप पातळ झाले आहेत का? कितीही उपाय केले तरी केस दाट होत नाहीयेत का? हाय नमस्कार, मी वेदश्री ताम्हाणे, लोकमत सखी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सध्या पातळ केस आणि हेअर फॉल हे प्रॉब्लेम्स ग्लोबल प्रॉब्लेम्स झाले आहेत. तुमचं वय, प्रोफेशन, राहण्याचं ठिकाण काहीही असो, पातळ केस आणि केस गळणं कसं थांबवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच त्रास देतोय. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण पातळ केस दाट कसे करायचे यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अनेक कारणांनी केस गळती होऊन केस विरळ होत असतात. केस गळण्याच्या समस्यांमध्ये केस पातळ होणं ते पूर्ण टक्कल पडणं यापर्यंतचा समावेश असतो. त्यामुळे केस विरळ होत असल्यास त्यावरती वेळीच उपाय करणं हे गरजेचं असतं. सगळ्यात आधी केस गळतीची कारणं आपण पाहूयात. केस गळती होऊन केस विरळ आणि पातळ होण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात. हार्मोन्समध्ये अचानक बदल झाल्यामुळे, कुटुंबात टक्कल पडण्याची अनुवंशिकता असल्यामुळे, केसात कोंडा होण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे, थायरॉइडचा प्रॉब्लेम असल्यामुळे, रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे, आहारातील प्रोटीन्स आणि बायोटीन यांच्या कमतरतेमुळे, अपुरी झोप आणि मानसिक ताणतणाव, केमिकल्सयुक्त हेअर प्रोडक्ट्सचा अतिवापर केल्यामुळे, काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे केस जास्त प्रमाणात गळू लागतात. याशिवाय महिलांमध्ये विशेषतः प्रेग्नन्सीनंतर केस गळती ही जास्त प्रमाणात होते. आता केस पातळ होऊ नयेत यासाठी केसांची काय आणि कशी काळजी घ्यायची ते पाहूया. केस धुताना जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. ओल्या केसांना रगडून पुसू नका. अस्वच्छ केस जास्त गळतात, त्यामुळे केसांच्या हायजीनकडे सुद्धा लक्ष द्या. दिवसातून 3 ते 4 वेळा केस विंचरा, त्यामुळे केसातील कचरा निघून जातो आणि केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह योग्यरित्या होतो. कोमट तेलानं केसांना मालिश करावं, मात्र तेल जास्त गरम करू नये. केस धुण्यासाठी स्ट्रॉंग शॅम्पू वापरू नका. रोज व्यायाम आणि मेडिटेशन करा. व्यायामामुळे संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत होते. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा, यामुळे शरीराला आणि केसांना विटॅमिन डी मिळतं. मानसिक ताणतणाव, डिप्रेशन यापासून दूर राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाहिरात पाहून बाजारातील नवनवीन हेअर प्रोडक्ट्सचा वापर तुमच्या केसांवरती करू नका. तर आपल्याला फक्त ही काळजी घ्यायची नाहीये, तर आहारामध्ये सुद्धा काही बदल करायला पाहिजे. त्यामुळे सुद्धा केस गळती कमी होते. त्यासाठी काय खायचं आहे आणि काय खायचं नाहीये ते पाहूयात. आहारात हिरव्या भाज्या, मोड आलेली कडधान्य, सुका मेवा, अंडी, दूध, मांसाहार, मासे, वेगवेगळी फळं यांचा समावेश करा. यामुळे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेले प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल हे आपल्या शरीराला मिळतात. तसंच दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील अशुद्ध घटक निघून जातात आणि शरीर हायड्रेटेड सुद्धा राहतं. पुरेसं पाणी प्यायल्यामुळे शरीरात रक्तसंचारण योग्यरित्या होतं आणि त्यामुळे केसांची मुळं सुद्धा घट्ट होतात. यानंतर आता काय खायचं नाहीये ते पाहूयात. योग्य आहार खाणे म्हणजेच फास्ट फूड, जंक फूड, तेलकट पदार्थ, खारट पदार्थ, कोल्ड ड्रिंक यांसारखे पदार्थ वारंवार खाणं टाळावं. चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात पिणं टाळावं. धूम्रपान, सिगरेट, तंबाखू यांसारख्या व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे, कारण त्यांचा परिणाम फक्त आपल्या शरीरावर होत नाही तर केसांवरती सुद्धा होतो. सो या टिप्स फॉलो करा. तुमचे सुद्धा केस गळत असतील तर त्यामध्ये काही पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतात का ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणखीन कोणत्या विषयांवर तुम्हाला टिप्स हव्या आहेत ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. पाहत रहा लोकमत सखी.